माजी आमदार राजन पाटील यांनी फोडली डरकाळी. मोहोळ तालुक्यातील सिंचनाचे सर्व प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यास मोहोळमधून विधानसभेला उमेदवार देणार नाही. राजन पाटील यांच्या प्रकट मुलाखतीमधील संपादित पहिला भाग आजच्या बातमीपत्रात. सत्तेच्या खुर्च्यांसाठी अथवा वैयक्तिक स्वार्थापोटी मी राजकारणात आलेलो नाही असं रोखठोक स्पष्टीकरण मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि माजी आमदार राजन पाटील यांनी देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीनामाढा योजना, सीना भोगावती योजना आणि आष्टी उपसा सिंचन योजनेतून पोखरापूर तलावात पाणी सोडण्याची योजना 5 वर्षात पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीला मोहोळ तालुक्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार देणार नाही असं रोखठोक प्रतिपादनही केलं. अणगर इथले स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील विद्यालयात आयोजित प्रकट मुलाखती दरम्यान राजन पाटील यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत तालुक्याच्या एकूण स्थित्यंतराचाच आढावा घेतला. सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थित्यंतरण आणि त्याची भूमिका या महत्वाच्या प्रश्नावर राजन पाटील यांनी मोठ्या तरफेनं अभ्यासपूर्ण उत्तर दिलं. आपले पिता स्वर्गीय बाबूराव पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी कामगार पक्षाशी प्रामाणिक आणि निष्ठेनं राहून जनतेच्या कल्याणाचं काम केलंय आणि पुरोगामी विचाराची धारा कायम ठेवली. याच विचाराची शिदोरी घेऊन मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणार असल्याचं राजन पाटील यांनी सांगितलंय. यावेळी प्रकट मुलाखतीत कशी धडाडली राजन पाटलांची तोफ हे पाहूयात. आपल्या तालुक्यातले दोन पाण्याचे प्रश्न आहेत जरा जास्त जिव्हाळ्याचे, एक आष्टी आणि दुसरं पोखरापूरचा. या दोन योजनांसाठी पाणी आणण्याच्या बाबतीत काय हालचाल आहे, वाटचाल आहे, प्रतिसाद आहे आणि भविष्य काय? प्रत्येक भागामध्ये पाणी यावं, पाणी आलं की सगळा भाग सदन होतो, सगळ्या सुविधा तो आपोआप तो भागातली त्या भागातली जनता आपोआप करू शकते, परंतु पाणीच आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून करता आम्ही आष्टी उपसा सिंचनमधून पोखरापूर तलावात पाणी सोडावं अशा प्रकारची बऱ्याच लोकांची मागणी आहे. अजून तर त्याला यश आलेलं नाहीये. काय फार अवघड नाही खरं म्हणजे ते अवघड नाहीये, पण त्याला ते आणखीन तर त्याचं यश आलेलं नाही. आणि दुसरा जे आमचा दुसरा आमची जी मागणी आहे ती शिना नदीचं पाणी भोगावतीत न्यावं आणि भोगावतीतून पाणी ते हिप्परगेच्या तळ्यात जाऊ शकतं. करेक्ट. म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून तशा प्रकारचा म्हणजे प्राथमिक सर्वे झाला आहे आणि त्या सर्वेमध्ये ग्रॅव्हिटी वगैरे तशी आहे, परंतु त्याला फार मोठी ताकद लावावं लागेल, त्याला शासनाची मानसिकता पाहिजे आहे. आता काय झालंय, लोक आमचे थोडेसे म्हणजे पाण्यासाठी म्हणून करता भटभट वन म्हणजे वनवन फिरत आहेत आणि पाण्यासाठी म्हणून करता काही काही करायला ते तयार आहेत आणि म्हणून करता आता काय झालंय, राज्य करते की प्रत्येकाला आश्वासन देतात आम्ही तुम्हाला पाणी आणून देतो, आम्ही तुम्हाला पाणी आणून देतो, परंतु ते शक्य होणार. व्हायबिलिटी पाहिली जाते, व्हायबिलिटी केली पाहिजे. शेवटी धरण हे मर्यादित आहे ना धरणाचा पाण्याचं, परंतु आता काय नाही, एक मंत्र्याकडे जायचं निवेदन, त्या मंत्र्यासमोर निवेदन द्यायचं, त्याही मंत्र्याने त्याच्यावर इंडोर्समेंट मारायची की सर्वे करावा, पाणी मंजूर करावं आणि लोक आपले हुरळून आता झालं, आता सर्वे झाला, आता पाणी येतंय वगैरे अशा एका वेगळ्या भावनेनं लोक आशावादी आहेत. पाणी जर आणलं, जर आष्टी तलावात आष्टी उपसा सिंचनाचं पाणी हे आमच्या पोखरापोळीच्या तळ्यात सोडलं, जे काय आता सर्वे चालू आहे की शिनामाडा भीमामाडा उपसा सिंचनमधनं पाणी आमच्या काही गावांना यावं, आमचं वापळं दिवडी खंडोबाचीवाडी इकडे सर्वे करायला लागलेत, ते होल होत असेल आणि आमच्या आमचा वाळूजपासूनचा जो बोगदा होणार आहे भोगावती आणि सिनाजोड कालवा हे जर ते सगळं करत असतील तर आम्ही विरोध देऊन येतला आमदार निवडून माझ्या मेहुण्यानी त्या तालुक्याला पाणी द्यावं. शिवाजीराव पंडित म्हणून माझे मेहुणे आहेत बीडचे, ते माजी मंत्री आहेत. तर त्यांनी त्या काळातल्या त्या काळी यशवंतराव चव्हाणांना आणि वसंतदादा पाटलांना सांगितलं होतं की मला साखर कारखाना द्या आणि माझ्या या भागामध्ये पाणी आणा, मी तुमचा आमदार बिनविरोध देतो आणि म्हणून 72 साली बाहेरचा उमेदवार त्यांनी बिनविरोध निवडून दिला होता. तसं आज हे जे 3 आमची योजना आहेत त्या जर राज्य करते उद्या चला आम्ही करतो म्हणून मला लेखी आश्वासन दिलं तर या तालुक्यातला आम्ही बिनविरोध आमदार निवडून देऊ.
शेवटी आम्हाला काय पाहिजे आहे, आम्हाला या भागातल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, तसं आश्वासन मिळालेलं आहे. नाही नाही दिलं पाहिजे, द्यावं आश्वासन. ही माझी त्यांना मागणी आहे की आमच्या तीन जे पाणी आहेत हे पाणी आम्ही येत्या 5 वर्षामध्ये देतो असं जर देवेंद्र फडणवीसनी मला लिखी दिलं तर इथला उमेदवार ते देतील ते आम्ही बिनोद निवडून देऊ. शेवटी आम्हाला या लोकांना पाणी मिळलं पाहिजे, या लोकांचे संसार उभा राहिले त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. आम्हाला आमच्या आमदारकीमध्ये आमच्या फुशारकीमध्ये आम्हाला आनंद नाही आहे. पिढ्याने पिढ्या जे आमच्याबरोबर लोक आहेत तर ते समाधान झाले पाहिजे, ते सदन झाले पाहिजे. आणि ते सदन झालेले त्यांची पोरं मोटरसायकलवर गाडीत फिरलेले बघण्यामध्ये जेवढा आनंद मला असेल तेवढा अशा मुलाखतीमध्ये मला आनंद नाही.